नमस्कार मित्रांनो, मी आहे डासर आणि आता आपण पाहणार आहोत फॉर लूप इन पायथॉन। तर या ठिकाणी आपण फॉर लूपची सुरुवात करतोय। तर आपण या ठिकाणी एक्स नावाचं एक व्हेरिएबल घेतलेलं आहे आणि हे व्हेरिएबल इनिशियलाइज होणार आहे एका कलेक्शन व्हॅल्यूजने। तर या ठिकाणी एक स्ट्रिंग आहे आणि स्ट्रिंग ही एक कलेक्शन ऑफ व्हॅल्यूज असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी या कलेक्शन मधील एक एक कॅरेक्टर एक एक इटरेशनच्या सहाय्याने या एक्स मध्ये असाइन झालेलं पाहायला मिळेल आणि मग त्यानंतर हे एक्स पुढे प्रिंटिंग स्टेटमेंटच्या सहाय्याने प्रिंट झालेलं देखील पाहायला मिळेल, म्हणजेच फॉर। तर या ठिकाणी एक्स साठी काम होणार आहे आणि एक्स हा कोणासाठी काम करणार आहे, तर या कलेक्शन व्हॅल्यू साठी काम करणार आहे। तर या ठिकाणी फॉर लूपची जी काही सुरुवात होते ते ह्या कोलनच्या सहाय्याने सुरुवात होते आणि फॉर लूपचा ब्लॉक एका इंडेंटच्या सहाय्याने पूर्ण केला जातो। तर ह्या इंडेंटच्या सहाय्याने जो निर्माण झालेला फॉरचा ब्लॉक आहे हा रिपीटिव्हली रन होतो आणि रिपीटिव्हली रन होत असताना प्रत्येक इटरेशनच्या सहाय्याने एक एक कॅरेक्टर हे आपल्या एक्स मध्ये येऊन बसणार आहे आणि ते पुढे जाऊन प्रिंट केलं जाणार आहे। तर यासाठी तुम्ही हा एक्झिक्यूट झालेला प्रोग्रामचा आउटपुट पाहू शकता। तर या ठिकाणी तुम्ही पाहताय की पहिलं जे आउटपुट आहे करंट लेटर USA, तर हे जे पहिलं आउटपुट जे आहे हे आपल्या पहिल्या फॉर लूप साठीच आहे। यानंतर आपण सेकंड कलेक्शन ऑफ व्हॅल्यूज म्हणजेच एक लिस्ट घेतलेली आहे की जी ए या व्हेरिएबलला आपण असाइन केलेली आहे, ज्यामध्ये 12 आणि 47 अशा दोन व्हॅल्यूंच कलेक्शन आपण ए साठी असाइन केलेलं आहे। त्यानंतर फॉर लूपची सुरुवात करतोय आपण। आय हे व्हेरिएबल काम करणार आहे ए या कलेक्शन साठी। फॉर लूप ही इटरेटिव्हली रन होणार आहे, प्रत्येक इटरेशन मध्ये एक एक व्हॅल्यू ही आय ला पास केली जाणार आहे आणि मग पुढे जाऊन प्रिंटिंग स्टेटमेंटच्या सहाय्याने हा आय आपल्याला प्रिंट झालेला पाहायला मिळणार आहे। ज्यावेळी या कलेक्शन मध्ये कोणतीच व्हॅल्यू शिल्लक राहणार नाही आहे त्यावेळी आपल्याला एल्स ब्लॉक कडे वळता येणार आहे आणि एल्स ब्लॉक मध्ये आपण एंडिंग संदर्भातले मेसेजेस या ठिकाणी डिस्प्ले करू शकणार आहोत। फॉर एक्झाम्पल, मी या ठिकाणी नो आयटम लेफ्ट हा मेसेज या ठिकाणी दाखवलेला आहे। तर मजेची बाब ही आहे की आपल्याला फॉर लूप सोबत या ठिकाणी एल्स ब्लॉक आपल्याला यूज करता येतोय की जो आपल्याला अन्य प्रोग्रामिंग मध्ये पाहायला मिळालेला नाहीये। तर हा नवीन अप्रोच आपल्याला या फॉर लूप मध्ये अनुभवायला मिळालेला आहे। त्यानंतर आता आपण फॉर लूप पाहतोय बी साठी। तर बी जो आहे तो रेंज साठी काम करणार आहे, म्हणजेच या ठिकाणी जी कलेक्शन येणार आहे ते एका रेंज या फंक्शनच्या सहाय्याने निर्माण होणार आहे। या कलेक्शन मध्ये आपण पाहतोय की स्टार्टिंग व्हॅल्यू ही 1 असणार आहे तर एंडिंग लिमिट हे 3 असणार आहे। हे लिमिट 3 म्हणजेच काय, तर 3 पाठीमागे जी काही संख्या असेल किंवा जी काही व्हॅल्यू असेल तिथपर्यंतच आपल्याला या फॉर लूप साठी काम झालेलं पाहायला मिळणार आहे, म्हणजेच 1 आणि 2 या दोनच संख्येसाठी काम झालेलं पाहायला मिळणार आहे। 3 या किमतीसाठी आपल्याला ही फॉर लूप काम करणार नाही आहे, तर 3 या किमतीसाठी ही फॉर लूप काय होणार आहे, फॉल्स होणार आहे, म्हणजेच त्या ठिकाणी ती आपल्याला रन झालेली पाहायला मिळणार नाही आहे। सो एव्हरी इटरेशन मध्ये येणारी जी किंमत आहे, सर्वप्रथम बी मध्ये येणारी किंमत आहे 1, ती पुढे जाऊन प्रिंट होईल आणि त्यानंतर बी मध्ये येणारी जी किंमत आहे इटरेशनच्या सहाय्याने ती असणार आहे 2 आणि मग तीही देखील प्रिंट होणार आहे। तर या ठिकाणी आपण पाहत आहे ह्या दोन व्हॅल्यूज या ठिकाणी प्रिंट झालेल्या आहेत, तिसरी व्हॅल्यू या ठिकाणी प्रिंट होणार नाही कारण की ती लिमिट व्हॅल्यू आहे। आता आपण सी हा एक व्हेरिएबल पाहतोय की जो लिस्ट आहे याच्यामध्ये कलेक्शन आहे 2, 4, 6 या किमतींचं। या ठिकाणी आपण इंडेक्स नावाचं व्हेरिएबल तयार केलेलं आहे। हे व्हेरिएबल रेंज साठी काम करणार आहे पण त्याचबरोबर या ठिकाणी आपण लेंथ नावाचं फंक्शन कॉल केलेलं आहे की जे सी या लिस्ट साठी काम करणार आहे। तर मुळात आपल्याला या ठिकाणी काय जाणून घ्यायचं आहे, तर आता आपल्याला ह्या लिस्ट मधले जी काही व्हॅल्यूज आहेत त्या इंडेक्सने देखील आपल्याला रेफर करता येणार आहेत आणि ह्या रेफर करण्यासाठी आपल्याला रेंज सोबत, म्हणजे इंडेक्स आपल्याला जर रेफर करायचा असेल तर रेंज सोबत आपल्याला लिस्ट नावाची मेथड देखील कॉल करायला पाहिजे। यातूनच आपल्याला जी मिळणारी व्हॅल्यू आहे ती इंडेक्स व्हॅल्यू असणार आहे आणि ह्या इंडेक्स नावाच्या व्हेरिएबलला ती असाइन केली जाणार आहे। सो एव्हरी इटरेशन मध्ये येणारा जो इंडेक्स आहे तो इंडेक्स आपण पुढे प्रिंटिंग स्टेटमेंट मध्ये वापरत आहोत। तर आपल्याला काय रिझल्ट येतो ते पाहूया आपण। 2 इंडेक्स इज 0, 4 इंडेक्स इज 1 अँड 6 इंडेक्स इज 2, म्हणजेच काय, सी मध्ये मिळणारा पहिला इंडेक्स जो आहे तो 0 आहे, म्हणजे सी मधला 0th इंडेक्सचा एलिमेंट प्रिंट होतोय। त्यानंतर फॉर्मॅटेड स्ट्रिंग आहे इंडेक्स इज, तो आपल्यासोबत कॉन्कॅनेट झालेला आहे आणि मग लास्टली आपण
फक्त इंडेक्स त्या ठिकाणी घेत आहोत, तर आपल्याकडे सुरुवातीला मिळणारा इंडेक्स असणार आहे तो 0 असणार आहे. सो एव्हरी इटरेशन मध्ये आपल्याला त्या सी मधील व्हॅल्यू पण प्रिंट होते आणि त्यासोबत त्याचा इंडेक्स देखील प्रिंट होतोय हे आपण पाहतोय. तर मित्रो आपण या ठिकाणी फॉर लूपसाठी वेगवेगळे प्रकार पाहिलेले आहेत एक्झिक्युशन साठीचे. तर तुम्ही तुम्हाला जो आवडलेला किंवा तुम्हाला जो समजलेला जो काही फॉर लूप आहे त्याचा वापर करून तुम्ही वेगवेगळे एक्झाम्पल्स घेऊन हा फॉर लूप आणखी चांगल्या प्रकारे अभ्यासू शकता. सर्वच याच्यामध्ये मांडलेल्या ज्या गोष्टी आहेत फॉर लूपसाठीच्या त्या तुम्ही हमखास पडताळून पहा, तुम्हाला निश्चित हा फॉर लूप चांगल्या प्रकारे आणखी समजून जाईल. धन्यवाद.